नमस्कार, मी आणि स्वयंपाक मध्ये मी अर्चना आपले सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अरबीची भाजी। अरबी म्हणजे अळूचं कंद। जसं आपण अळूची भाजी बनवतो पानांपासून, तसंच आपल्याला अळूच्या कंदापासून ही चविष्ट आणि चवदार भाजी बनवू शकतो। तर ती कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवते। अरबीसाठी लागणारं आपण साहित्य बघूया। ही अरबी आहे, हे अळूचं कंद असतं असं ह्याला अरबी हिंदीमध्ये म्हणतात। ह्याची भाजी आता आपण बनवतो आहे। मी हे उकडून घेतलेलं आहे, याला फक्त एक शिट्टी दिलेली आहे कुकरमधून आणि 5 मिनिटांनी कुकरचं झाकण मी उघडलेलं आहे, कारण हे जास्त शिजवता कामा नये। सोलल्यावर हे असं दिसतं, सालं काढल्यावर असा रंग येतो। हे थोडं चिकट आहे, त्याच्यासाठी कांदा लागणार आहे। मी 1/2 किलो अरबी घेतले, त्याच्यासाठी मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, 5 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आहे, काश्मीरी पूड आहे, धने जिरे पावडर, हा मॅजिक मसाला मी घेतलेला आहे, मीठ आहे, टोमॅटो केचप, रवा, दही आणि तळण्यासाठी ते अरबीचे बारीक तुकडे केले संपूर्ण, आणि त्याच्यामध्ये रवा, लाल तिखट, काश्मीर पूड आणि मीठ घालून हे मी मिश्रण बघा असं मिक्स केलेलं आहे प्रॉपर। आता आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे। आता आपण तळण्यासाठी तेल घालूया। ही भाजी थोडी ऑइली होते तरच ही चविष्ट लागते। आपलं तापलेलं आहे तर मी एक सगळं घालते याच्यात। गॅस मी फुल केलाय। तळल्यामुळे भाजी चिकट होत नाही आणि खूप टेस्टी पण लागते। हे मुलांना स्टार्टर म्हणून पण हे खूप आवडतं। 5 ते 7 मिनिटं मी तळून घेतलेलं आहे। आता मी आपण त्याला काढून घेऊया। अरबी जास्त होती म्हणून मी 2 टप्प्यात फ्राय करून घेतले। तेल घातलेलं आहे, प्रथम कांदा घालूया। कांदा बारीक चिरलेला हवा, कारण ह्याची जो मसाला करायचा आहे तर सगळं असं सुंदर बारीक वाटलं पाहिजे। कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। ब्राऊन झालेला आहे, आता टोमॅटो घालूया, कढीपत्त्याची पानं घालते, हे पण छान परतून घ्यायचं आहे, कारण याचं परतणं फार महत्त्वाचं आहे। चांगलं परतून घ्या, आपल्याला फार ओली ग्रेव्ही नाही करायची आधी। मस्त शिजला आहे कांदा टोमॅटो दोन्ही पण छान शिजले। मी आलं लसूण पेस्ट टाकते। आलं लसूण पेस्ट जरा जास्तच घ्यायची आहे, पण त्याच्याने एक आपल्या पदार्थाला नेहमी एक चांगली चव येते। आता आपण सगळे एक एक मसाले ह्याच्यात ॲड करूया। काश्मीर पूड आहे, लाल तिखट आहे, तिखट तुमच्या चवीनुसार टाका त्याच्यात। हा मॅजिक मसाला आहे, त्याच्याने एक चटपटीत टेस्ट येते। धने जिरे पूड आहे आणि टोमॅटो केचप आहे, हे 3 चमचे मी घेतलेले आहे। आणि थोडंसं मीठ आहे। तुम्ही बघा याचा रंग कसा मस्त लाल चकाकी आलेली आहे। मिश्रण एकदम
सगळे एकजीव छान शिजलेले आहे. कोथिंबीर आता घालूया, अर्धी कोथिंबीर मी आता इथे घालते, अर्धी आपण वरून घालूया. तळताना मी याच्यामध्ये तिखट मीठ घातलं होतं, त्यामुळे आता इथे आपल्याला ह्या मिश्रणापुरतीच तिखट मीठ पुन्हा घालायचं आहे. ग्रेव्हीसाठी मी आता थोडं दही पण ॲड करते. तुम्ही जर भाजी अशीच ठेवू शक असंच हवी असेल तर इतक्यापर्यंत ही भाजी चालेल, पण तुम्हाला ह्यात थोडी अजून ग्रेव्ही असेल, थोडा सैलपणा हवा असेल तर दही घालायचं आहे. तर मी दही घालणार आहे, कारण दही घातल्यावर फार सुंदर चव अशी एक वेगळीच येते. म्हणजे ही भाजी आपण चपाती बरोबर पण खाऊ शकतो. अर्धा किलो भाजी ही 5 माणसांना पुष्कळ होते. घरात वेजिटेरियन आहेत, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि तुम्ही काही छान बेत करत असाल जेवणाचा, तर अरबीच्या भाजीचा जरूर बेत करा. पाहुण्यांना सुद्धा आवडेल, तुम्हालाही आवडेल. नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे याची रेसिपी तुम्हाला पूर्ण कळेल. भाजी आता आपली झालेली आहे, पूर्ण तयार आहे. डिशमधून काढून घेऊया.